गुरुवर्य सोनोपंत दांडेकर म्हणजेच मामासाहेब दांडेकर. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे पूर्ण नाव शंकरवामन दांडेकर आहे. मामासाहेब दांडेकर यांचा जन्म 20 एप्रिल 1896 रोजी पालघर जिल्ह्यातील माहीम येथे झाला. त्यांचे बंधू बाबासाहेब दांडेकर हे विद्वान व त्यागी देशभक्त होते. सोनोपंतांना घरचे उत्तम वळण तशीच बुद्धिमत्ता व सात्विकता अशी अनुकूल परिस्थिती लाभली. घराजवळच वैकुंठवासी जोग महाराज राहत होते. सोनोपंतांना त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी भजन कीर्तन ऐकण्यास मिळे. घराजवळ जसे जोग महाराज तसे कॉलेजात त्यांचे प्रोफेसर तत्वज्ञ गुरुदेव रानडे हे होते. पुढे दांडेकर मामा स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. मामासाहेबांच्या ठाई पूर्व आणि पश्चिमात्य तत्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या 95 वर्षापर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम व ते संपल्यावर श्री ज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. ते आयुष्यभर अखंड चालू राहिले. शाळा कॉलेजातील विद्यार्थी असोत व अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी वाममार्गाला लागलेले मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचवण्याचे महान कार्य सातत्याने केले. मामासाहेबांनी त्यांच्या उदाहरणाने तत्वज्ञानी मनुष्याने समाजापासून अलिप्त न राहता समाजामध्ये मिसळून त्यांच्यापुढे उत्तम ध्येय ठेवणे हे किती आवश्यक आहे, तसेच पारमार्थिक मनुष्य व्यावहारिक जबाबदारीसुद्धा किती उत्कृष्ट रीतीने पार पाडतो हे दाखवून दिले. मामासाहेब हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांनी लौकिक असा संसार केला नाही, ते अपरिग्रही जीवन जगले. मामासाहेब हे निर्वाहपुरते ठेवून बाकीचा पैसा गरीब विद्यार्थी व वारकरी यांच्यात वाटून टाकत. मामासाहेब हे वडिलोपार्जित शेती व घरदार यास कधीही शिवले नाहीत. त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ छापून प्रस्तुत केला, मात्र त्यांनी त्यातील उत्पन्नातून स्वतःसाठी कवडीचाही उपयोग केला नाही. ते स्वतः श्री ज्ञानेश्वरी जगले. त्यांनी त्यांचा देह पुणे येथे 9 जुलै 1968 म्हणजे आषाढ शुद्ध 13 रोजी ठेवला. त्यांची पुणे ते आळंदी अशी अंत्ययात्रा अद्भुतपूर्व निघाली होती. हजारो लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यात सामील झाले होते.